आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी, तू प्लीज हे स्टार्टर ट्राय कर, माझं फेवरेट आहे, मला खात्री आहे तुला आवडेल. वांटी, आज सुजितच्या आवडीचा मेक्सिकन राईस केलाय तुम्ही. हो तर मी खास साहेबाकडे मागवून घेतलं. हातात वेळ नव्हता तरी गाडी पाठवली आणि चार साहेबाकडे मागवली. माहितीये काय मागवलं? अॅव्होकॅडो. ते जे ग्वाकामोले आहे ना त्यासाठी वापरतात. पण तुला नसेल ना याबद्दल काही माहित? म्हणजे तुमच्या खेड्यात कुठून आलंय हे सगळं? ठीक आहे, पण जेव. स्वानंदी, अॅव्होकॅडो खेड्यातच मिळतात, मेक्सिकन खेड्या. स्वानंदी, ही जेवणाची नावं जरी फॅन्सी वाटत असली ना तरी तू जेवण एन्जॉय कर, कारण फक्त नावं फॅन्सी आहेत, जेवण एकदम देशी पद्धतीने बनवलं. तसंही मला हल्ली फॅन्सी आणि मॉडर्न गोष्टींपेक्षा देशी गोष्टी आवडायला लागतात. हे बघ, हा जो काही मेक्सिकन राईस आहे ना, ह्याला तू मटार भात समज, आणि ग्वाकामोल म्हणजे कोशिंबीर. मणी थांब. अरे तू सदा बरोबर इतर नोकरांबरोबर आताच जेवून घे. म्हणजे काय आज चांगलं चुंगलं केलं इतकं, तर उगाच कॉटेज मध्ये कशा जातो एकटा जेवायला? सुजित, वेंधळा कुठला? एवढा महागाचा जार फोडलास? काम करताना लक्ष कुठे असतं तुमचं? साहेबाने नुसतं शेफ आणून ठेवलंय तुम्हाला. माझ्या हातात असतं ना तर कधी चकलावून लावलं असतं. एक काम धड नको करायला तुम्हाला. सॉरी, तुझा झाडू सुकली गेली. स्वानंदी, स्वानंदी तू का म्हण्या? अरे सदा येईल ना, सदा आवरेल ते सगळं. प्लीज तू ये स्वानंदी. हे बघ, सदा पण आलास म्हण्या, प्लीज उभा राहा, प्लीज तुम्ही जा. सावकाश. सुजित साहेब, आहोत त्यांच्या हाताला लागले. म्हण्या, तुझ्या हाताला काच लागली? सदा ते टाक आधी आणि आत्ता जाऊन बँडेड घेऊन ये पटकन, प्लीज. स्वानंदी पाहतेस ना आमच्या सुजितचा स्वभाव किती चांगला आहे. म्हणजे हाताखालच्या नोकरांना सुद्धा तो चांगलीच वागणूक देतो. अगं हो ना, मणी सुद्धा नोकरासारखाच आहे, पण आम्ही नोकरासारखं वागवत नाहीये त्याला. काय बडबडतेस, मणीला काय वाटेल? अरे मला कळतंय त्याला काय वाटेल. आई बापाविना अनाथ मुलगा आहे बिचारा, त्यामुळे त्याला वागायची जाण नाहीये. काय करणार, असतंय एकेकाचं नशीब. मणी, ऐक ना सदा, आत्ताच गेलाय बघ मणी, आउट हाऊस मध्ये गेला असेल. प्लीज त्याला हे तिथे नेऊन दे ना, प्लीज.
ऐक, आधी हे सगळं आवर, हे सगळं असंच ठेवायचंय, पसारा पडला एवढा. आणि ऐक सदा, आमचं झालं ना मणीला खीर नेऊन दे, त्याला खूप आवडते ना. स्वानंदी, स्वानंदी तू प्लीज प्लीज जेवायला घे ना. अगं माझ्या मॉमचा स्वभावच तसा आहे, काय तिनं ह्या सगळ्या गोष्टी प्रेमानं आणल्यात ना, त्याच्यामुळे नुसता ओरखडा जरी आला ना त्यावर तरी ती अशीच ओरडते, म्हणजे आम्हा सगळ्यांना ओरडते. सो तुला काही आवडत नाहीये का? मी शेफला सांगून काही तुझ्या आवडीचं बनवून घेऊ का? शेफ अगं लगेच बनवून देईल. बर पण प्लीज तू जेव. मनी सर आणि या घरचे घरकामे नोकर, बाहेर बघू तर सरपोतदार साहेबांचा खास माणूस वाटतोय आणि घरात अशी वागणूक. चुकून झालं, मला नाही कळलं. संचिता. हो मॅडम, असू द्या, मी चट्ट दिशी धुवून घेते, नाही तर डाग पडल. थांब, मी येतो तुझ्या सोबत. सुजित, अरे तू कशाला? मी आहे ना, मी घेऊन जाते तिला, तुम्ही जेवा. चल स्वानंदी, ये. आनंदी, आता खाली काय झालं ते पाहिलंस ना तू? म्हणजे आंटींचा स्वभाव कसा आहे हे कळलंच असेल तुला. त्यांना ओरडायचं होतं मणीलाच, पण ओरडल्या सदाला. पण त्या मॅडम बाईसाहेब मणी साहेबांना असं का म्हणाले? नाही, मी बघितलं साखरगावला, कोरले साहेब तर मणी साहेबांना लई मानगत वागवतात, आणि घरात अशी वागवणूक. काय बोलणार स्वानंदी, बडे लोक बडी बाते, तुला नाही कळणार ते. आणि त्या कितीही म्हणत असल्या ना, मणी आमच्या मुलासारखा आहे, आम्ही त्याला लहानपणापासून छान सांभाळलंय, तरी